नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सांगली जिल्ह्यात भौगोलिक दृष्ट्या अत्यंत भिन्न परिस्थिती पाहायला मिळते। सांगली जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात महापुराने अक्षरशः थैमान घातले, तर आटपाडी, जत, कवठे मंगळ, खाणापूर, तासगाव पूर्व भागात अजूनही दुष्काळाचं सावट आहे। पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू आहे, पण दुष्काळी भागाचं काय, इथल्या लोकांचं काय, अजूनही या भागात पेरण्या नाहीत। पशुधन छावणीमध्ये दर 1-2 वर्षानंतर पडणारा दुष्काळ आता इथल्या लोकांना नवीन नाही। सांगलीचे काही तालुके महापुराने उद्ध्वस्त झाले तर काही दुष्काळाने, त्यामुळेच दुष्काळी भागातील लोकांच्यातून एक मागणी मोठ्या प्रमाणात होती, महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाला सोडण्याची। त्यामुळेच काही महिने तरी या भागाला पाणी मिळेल। गेल्या काही दिवसापासून सांगलीमध्ये पावसाने थैमान घातले, काही भागात पूरस्थिती निर्माण झाली, मात्र याच सांगली जिल्ह्याचा काही भाग अजूनही पाण्यासाठी टाचा घासतोय। परस्पर भिन्न अशी परिस्थिती आज या सांगलीमध्ये पाहायला मिळते। एकीकडे महापूर तर दुसरीकडे दुष्काळ। महापूर तुम्ही सगळ्यांनीच पाहिलाय, पण दुष्काळ कसा दिसतो माहितीये? दुभंगलेली जमीन, खंगलेली माणसं, चारा आणि छावणी। आज आपण आलो आहोत अशाच एका चारा छावणीमध्ये, बाळेवाडी इथं एक चारा छावणी, आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात इथं त्यांना काय काय समस्या येतात। दादा, तुमचं नाव सांगा। महेश पडळकर। महेश दादा, इथं कधीपासून आलाय तुम्ही? सव्वा दोन महिने झाले। किती जनावर आहेत तुमची? 10 जनावर आहेत। आणि किती चारा मिळतो? चारा 18 किलो प्रमाणे मिळतो प्रत्येक जनावर। आणि पाण्याची वगैरे काय सोय? टँकरनं पाणी पुरवलं जातं। पुरतं तेवढं? कधी पुरते कधी कमी पडते। कमी पडल्यानंतर काय करता? काहीतरी व्यवस्था करतात छावणीवाले। करतात? आणि तुम्हाला जो चारा दिला जातो तो जनावरांना पुरतो? पुरतो कधी कधी कमी पडतो। मग त्याच्यानंतर तुम्ही काय सोय करता? कमी पडतो काय पर्यायच नाही ना त्याला, दुसरा काहीच नाही, दुष्काळातच घावली तर आता काय त्याला पर्याय नाही। अजून काय काय समस्या येतात म्हणजे तुम्हाला? तुमचं काय, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, व्यवस्था नाही, काय नाही, सरकार सगळं ढिसाळ आहे, काय बघत नाही। काय अपेक्षा आहेत सरकारकडनं, काय केलं पाहिजे? टेंबू योजनेची आवर्तन व्यवस्थित करावी त्यांनी। आत्ता अशी एक मागणी होते की महापुराचं पाणी आहे ते आत्ता ह्या भागामध्ये सोडलं पाहिजे, तर तुम्हाला वाटतंय? ती वेस्टेज गेलेलं पाण्याचा फायदा झालाच असता ना आम्हाला, जर इकडे सोडलं असतं तर फायदा झाला असता, लोकांचं कल्याण झालं असतं। म्हणजे इथं पाण्यासाठी वणवण करावं लागली नसती, म्हणजे ते पाणी आत्ता ह्या भागात सोडायला पाहिजे होतं। पाहिजे होतं। या चारा छावणीमध्ये बघितलं तर अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच इथे आहेत। काका, तुमचं वय किती? वय 65 आहे। 65 वर्ष आहे, तरी पण अजून चारा छावणीत येत आहे तुम्ही? हो, येतोय। तुमचं घर किती लांब आहे? लांब आहे। चालत येतात छावणीमध्ये तुम्हाला? म्हणजे काय काय समस्या येतात, काय काय समस्या? चारा येते, पाणी येते, पेंड येते। पेंड येते आणि काय मिळतंय? चारा, पाणी, पाणी काय मिळत? सरकारकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय करायला पाहिजे सरकारनं आम्हाला मदत केली पाहिजे पाण्याची, पुरवठ्याची। आता बाहेर जे पाणी सुटलेलं आहे ते इकडे सोडावं असं आमची अपेक्षा आहे। पुराचं पाणी? पुराचं पाणी, मग आम्ही ह्या माळाला कुठलं पाणी पाहिजे? हे पाणी माळाला? पण आमदार तर म्हणतात की टेंबूचं पाणी आता तळागाळापर्यंत पोहोचतंय। पण ते सुटलं तर पोचते का? आता त्या तळ्यात पाणी ना आमदार करगणीत आटपडीत आणि आम्ही ह्या वाट खडकात, मग आता आम्हाला कुठलं पुरायचं पाणी, कसं पुरणार पाणी? आता हे महापुराचं जे पाणी आहे ज्यानं अख्खं सांगली, कोल्हापूर उद्ध्वस्त केलं, ते पाणी ह्या भागात सोडायला पाहिजे होत असं तुम्हाला वाटतंय? होय, सोडलं असतं तर तिकडे पूर झाला असता का? माणसं मिळली असती का? गुरं फिरं जनावर शेतकऱ्यांचं काय थोडं नुकसान झाले का या पाण्यानं? आपल्यासोबत एक काकू आहेत। काकू, तुमचं नाव? माझं एमल भीमरावजी। काकू, तुम्ही कधी येता छावणीमध्ये? सकाळच्या यायचं 8 वाजता यायचं। आणि स्वयंपाक कधी करता? पाटं उठायचं, 5 वाजता उठायचं, करा स्वयंपाक, घरात आवरायचं, 8 वाजेपर्यंत आवरायचं, यायचं, चित्त पण शानगान काढायची आणि पुन्हा धारा काढायची आणि गवळ्याला घालायचं
पुन्हा मग वैरण गवळ्याला कुठे घालता? इथं गवळी येतो का? हाय गवळी येतो, इथंच येतो. हा येतो इथं गवळी. मग घर किती लांब आहे इथं? इथून चांगलं लांब आहे. चांगलं घर चालत जातं का? कसं चालत? रोज सकाळ संध्याकाळ संध्याकाळी जायचं चालत, सकाळपर्यंत चालत. इथं जनावरे म्हणजे कोण असतं जनावरांजवळ संध्याकाळी? हा हसते राहायला. हा काय त्रास होतो इथं? त्रास काय आता आहे आपले जित्राप म्हणल्यानंतर त्रास होणारच, तसं म्हणून तर चालते का? तो आपल्याला जे आहे ते आपली जनावर आहे ते म्हणून त्रास म्हणून चालते का? तुम्हाला काय वाटतंय काय व्हायला पाहिजे सरकारकडनं? तुमच्या काय अपेक्षा आहेत? आहे आम्हाला चारा व्यवस्थित आपल्याला भेटत भेटायचं, दुसरं काय तर जनावर आमची जगली मी बस झाली. जनावर जगली पाहिजे, चारा भेटला पाहिजे. हा चारा भेटला पाहिजे, जनावर आपली जगली पाहिजे, चारा भेटली. प्यायच्या पाण्याची म्हणजे काय घरात असतं पाणी? प्यायच्या पाण्याची पास येत आहे की पाणी मग तेवढं थोडं थोडं नसतं तेवढं? रोज येतं का? कसं रोज रोजच्या रोज येत? रोजच्या रोज प्यायचं पाणी. हा ते मुबलक आहे. मुबलक म्हणजे काय तर असतं थोडं थोडं आपलं तेवढं प्याय पुरतं काढते ते आपलं पाणी प्यायचं काढायचं. म्हणजे विहिरीतनं तुम्ही काढता की गावातनं? गप की बया, कसं नवीन मान दिसली तशीच करते ती. म्हणजे गावात चावीला पाणी येत नाही? चावीला पाणी नाही, आमचं रानात घर आहे. रानात घर आहे? हां रानात, गावात नाही आमचं, रानात घर आहे. रानात असल्यामुळं चावीला आम्ही चावीला कुठले तर. आपण करगणीच्या चारा छावणीत आलोय, छावणी क्रमांक 1. काका मला सांगाल इथं किती टोटल किती जनावर आहेत? 1450 जनावर आहेत. 1450 तुमची किती आहेत? माझी 10 जनावर आहेत. काय समस्या येतात ज्यावेळी रोज तुम्ही इथं येता? दर रोज जित्राबाला चारा 18 किलोनं ओके देतात, 1/2 किलो पेंड देतात आणि पाणी वेळच्या वेळेला मिळतंय. तक्रार काय नाही. सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? म्हणजे सरकारकडनं काय आता छावणीत आम्ही राहतोय, आमच्यासाठी काहीतरी एक टाइम जेवणाचं एवढं झालं पाहिजे, संध्याकाळी जेवायला मिळालं पाहिजे. संध्याकाळी जेवण नाही मिळत? जेवण नाही मिळत. गाव किती लांब आहे इथनं? इथनं गाव 1.5 किलोमीटर आहे. अजून काय अपेक्षा आहेत? आणि सरकारनं वड्या नाल्यासनी पाणी सोडून विहिरीसनी पाणी वाढावं. मग आता एक असा विषय घेतला जातोय की महापुराचं जे पाणी होतं ते इकडे सोडावं, सोडलं पाहिजे. सोडलं पाहिजे, पण त्यांनी काही सोडलंच नाही. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? प्रयत्न आमदार परिषद जाऊन आलोय आम्ही सगळे. आमदार काय म्हणाले? आमदार सोडो म्हणले, ती मोटरपाचे काय ती ऑफिस आहे ती पाण्यात गेले म्हणले, आता काय सोडता येत नाही असं झालंय. अजून काय अपेक्षा आहे दुष्काळ निवारणासाठी? काय केलं पाहिजे? अहो शासनानं काय पाण्याशिवाय दुसरं आता शासन तर काय देणार आहे आम्हाला? पाणी तेवढं दिलं पाहिजे ना. आता आम्ही चारा छावणी मालकाकडे कार्ड, आधार कार्ड, बँकिंग ही दिलं, याचनी त्या जर दया आली आमची तर 4 पैसे आम्हाला खर्चाला मिळालं तर बस आहे, एवढंच आहे. पाऊस पाऊस झाला थोडा? पाऊस नाही तर कसला झाला, चिमचिम नुसतं बारक चिमचिम नुसतं. पेरण्या बिरण्या काय झाल्या नाही? त्या पेरण्या काय नाही, पेरण्या नाही त्या. शेतीच हा तुमचा उदाहरणीवर एकच शेती आणि जनावर, ह्याचं दुसरं काय नाही उदाहरण. पुढं काय? पुढं काय आता? पाऊस पडला तर ठीक नाही, तर हे चारा छावणी अशाच चालू राहिल्या पाहिजे. मध्ये आलं करगणीतल्या एका आजी आहेत छावणीत. कधीपासून आला आहे आजी छावणीत? 3 महिने झाले. 3 महिने झाले? होय 3 महिने होऊन गेले. आता उद्या 25 मला तर 3 महिने कम्प्लीट संपतो. किती जनावर आहेत इथे? 4. 4? आणि काय काय देते चारा? म्हणजे चारा एखाद दिवशी ऊस देते ती, कडबाळ देते ती, 2 भाष्याचं कधी मिळतं मिळाल नाही असं ना मिळतंय समजा. पेंड किती देते? पेंड 1/2 किलो देते. ती किती दिवसातलं देते? ते आता ते त्यांचा हिसाब होईल तसं देते. आपल्याला तर एवढं काय माती माहीत आहे, त्यांच्या हिसाबाने देते ती, ती काय बुडवत नाही ती, पेंड देते ती. म्हणजे नेहमी मिळतो चारा? होय 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 नेहमी. का ऊस? ऊस नाही, कडबाळ बदलून बदलून आहे चारा. होय पण खातात का ते? खाते ती, खाते ती. नाही ऊस खात नाही, जरा कटाळ येऊन करते, पण कडबाळ मिळाल्यावर खाते ती मिळते. असं बाहेर असं हे आता काय हे झालं या खाय ना जरा गंडऱ्या म्हणून आली माझ्याच मनानं मी ते काय जा म्हणते तुम्ही मला. अजून काय तुमच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहेत, काय केलं पाहिजे? आता काय हाही मिळायची मिळतंय, काय त्यांच्याकडे अपेक्षा करायची, मिळायची मिळतंय. हो सांगली जिल्ह्यामध्ये एका भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर जत खडापूर आटपाडी ह्या भागामध्ये अजूनही दुष्काळाचं सावट आहे, अजूनही पाण्यासाठी इथले लोक टाचा घासत आहे. तर अशा भागामध्ये ज्यावेळी आपण शेतकऱ्यांशी बोललो त्यावेळी एक गोष्ट निदर्शनास आली प्रामुख्याने की इथल्या भागामध्ये पुराचं पाणी सोडलं पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे, एक वेळेचं छावणीमध्ये लोकांना जेवण दिलं पाहिजे, अशा काही इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्या आहेत. हे आज आपण प्रशासनासमोर नक्कीच मांडू. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी.
विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho. Shivprataap Academy.